मी ब्लू सर्कल डायबिटीज फाउंडेशन तर्फे तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे की पेन वापरून इन्सुलिन कसं घेतात. बर, त्याआधी आपण हे समजून घेऊया की इन्सुलिन स्टोर कसं करायचं. हे बघा, इथे मी काही इन्सुलिन ठेवलंय. हे इन्सुलिन कार्ट्रेज आहे, हे ॲक्ट्रापिड वॉयल आहे आणि हे इन्सुलिनचं पेन आहे. एक लक्षात ठेवायचंय हां, कोणतंही इन्सुलिन स्टोअर करताना ते फ्रीजच्या बटर कंपार्टमेंटमध्येच ठेवायचं. म्हणजे फ्रीजच्या दाराच्या बाजूला जे कप्पे असतात त्यातला वरचा कप्पा, जेणेकरून इन्सुलिनचं टेम्परेचर मेंटेन होतं. आणि हो, कधीकधी आपल्याला इन्सुलिन बाहेरही घेऊन जायला लागतं की नाही, त्याच्यासाठी आपण हे फ्रिओचं पाउचही वापरू शकतो. हे खास इन्सुलिन फ्रीज बाहेर थोडा वेळ ठेवण्यासाठी बनवलेलं असतं. जर तुमच्याकडे फ्रिओचं पाउच नसेल तर तुम्ही असं जुन्या जीन्सच्या कापडाचंही पाउच बनवू शकता. फक्त त्याच्यात आपल्याला असं आईस पॅक ठेवायला लागतं. आणि हो, जीन्सचं कापड जाड असल्याने इन्सुलिन बऱ्याच वेळ त्याच्यात थंड राहतं. असे एक किंवा दोन आईस पॅक वापरून तुम्ही थोडा वेळ इन्सुलिन बाहेर ठेवू शकता. कोणतंही इन्सुलिन घेण्याआधी 10 ते 15 मिनटं ते फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे की इन्सुलिन नीट रूम टेम्परेचरला येतं. आत्ता माझ्याकडे जे पेन आहे ते ह्युमलॉग इन्सुलिनचं पेन आहे, पण तुमच्याकडे तुमच्या डॉक्टरने सांगितलेलं वेगळंही पेन असू शकतं. प्रत्येक इन्सुलिनच्या पेनवर असे नंबर्स लिहिलेले असतात. या नंबर्सवरून तुमचा ठरल्याप्रमाणे डोस तुम्ही घेऊ शकता. इन्सुलिन घ्यायच्या आधी पेनला प्राइम करणं कधीही चांगलं, कारण मग तुमचा डोस एक्झॅक्ट जाईल. प्राइम करणं म्हणजे 0.5 किंवा मग 1 युनिटवर सेट करून तेवढं इन्सुलिन बाहेर काढायचं, जेणेकरून त्याच्यात बबल निघून जाईल. आता मी हे पेन प्राइम केलंय, आता आपण इन्सुलिन कसं घ्यायचं ते बघूया. इन्सुलिन घेताना मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण जिकडे इन्सुलिन घेत आहोत ते पॉइंट्स नेहमी चेंज करत राहायचे. आता तुम्ही हे इन्सुलिन ज्या स्पॉटवर घेणार आहात त्या स्पॉटवरची स्किन दोन बोटांमध्ये पकडून तिकडे आपण इन्सुलिन घ्यायचं आहे. आधी खालची बोटं सोडायची आहे आणि मगच पेन स्किनमधनं बाहेर काढायचं आहे. अशा प्रकारे पेनने इन्सुलिन घेणं खूपच सोपं आहे. आलंय ना तुमच्या लक्षात? थँक्यू.